डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम या कलाम कुटुंबियांनी चालवलेल्या संस्थेने डॉक्टर कलाम साहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी जगामध्ये पहिल्यांदाच पी जे एस एल व्ही दोन हजार तेवीस ए पी जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मिशन दोन हजार तेवीस हा एक महान उपक्रम हाती घेतलाय एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मिशन दोन हजार तेवीस मध्ये वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूल बुधगाव मधील पिको सॅटेलाइट बनवण्याची संधी मिळाली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तमिळनाडूतील पन्नीतुरम येथून देशभरातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले दीडशे पिको सॅटेलाइट एका रॅकेटच्या सहाय्याने अवकाशात झेपावणार आहेत यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे रॉकेट एकदा वापरून झाल्यानंतर त्याच ताकदीने परत वापरता येणार असेल विशेष म्हणजे हे सर्व रॉकेट व लघु उपग्रह शालेय विद्यार्थी बनवणार आहेत यासाठी देशभरातील पाच हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय विभागीय कार्यशाळेमध्ये वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी कुमारी वैभवी प्रशांत पवार आणि कुमार सैफ जावेज समलवाले पिको सॅटेलाइट तयार करण्यासाठी सहभाग नोंदवून सॅटेलाइट तयार केले यानंतर एका परीक्षेच्या माध्यमातून येणाऱ्या चेन्नई येथील कार्यशाळेत रॉकेटची निर्मिती केली जाईल या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तसेच जागतिक पातळीवरील इतर पाच संस्था घेणार आहेत वसंतदादा पाटील इंग्लिश स्कूलचे चेअरमन राजेश जगदाळे यांनी या शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार केलाय या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका समीना जावेद समलेवाले यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते